छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील वीर योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाचे लग्न डोळ्यासमोर असताना स्वराज्य चळवळीला प्राधान्य देत आधी लगीन कोंडाण्याचे नंतर रायबाचे असे उद्गार काढून स्वतःच्या प्राणाची चिंता न करता युद्ध केले व महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचा इतिहास रचला. अशा वीर योद्धाचा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट म्हणजे तानाजी हा पूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात टॅक्स फ्री करावा तसेच राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हा सिनेमा मोफत दाखविण्यात यावा याकरिता 15 जानेवारीला भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव बादल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे असे असून सुद्धा अद्याप हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री झाला नाही यासारखे दुर्दैव नाही. तसेच हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केलेला आहे, मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा जेणेकरून राज्यातील सर्वसामान्य जनतेला युवकांना हा सिनेमा अत्यल्प दरात बघायला मिळावा असे प्रतिपादन बादल कुलकर्णी यांनी विदर्भ न्यूज समोर केले. आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आम्ही याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, कारण काही दिवसापूर्वी अमरावती महाराष्ट्र तसेच समस्त देशामध्ये तानाजी हा चित्रपट प्रदर्शित झालेला असून महाराष्ट्र ही तानाजी मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी राहिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. आज जेव्हा देशामध्ये तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित त्यांची जीवनगाथा सांगणारा जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर दुर्दैव आहे की महाराष्ट्रासारख्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी स्वराज्य चळवळीला प्राधान्य दिलं, स्वतःच्या मुलाचं लग्न समोर असताना देखील आधी लगीन कोंडाण्याचे आणि नंतर लगीन रायबाचे असे विधान करून त्या ठिकाणी स्वराज्य चळवळीला ज्यांनी प्राधान्य दिलं आणि ज्यांनी त्या ठिकाणी युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये त्यांची प्राणज्योतसुद्धा मावळली असे तानाजी मालुसरेंची जीवनगाथा ज्यावेळी त्यांच्या जीवनगाथेवर हा चित्रपट ज्या प्रदर्शित होत आहे. मात्र दुर्दैव असं आहे की महाराष्ट्र सरकारने अजूनही हा चित्रपट टॅक्स फ्री केलेला नाही. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज आम्ही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी केलेली आहे की हा चित्रपट जास्तीत जास्त तरुणांना युवकांना सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरामध्ये पाहण्याची संधी मिळावी याकरिता हा पिक्चर हा चित्रपट समस्त महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करावा. यावेळी नगरसेवक प्रणित सोनी, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश वाघमारे, गणेश खोत, कुणाल टिकले, तुषार चौधरी, शुभम तिकिले, राहुल इंगळे, निखिल भटकर, श्याम साहू, अखिलेश किल्लेदार, रोहित काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे.